विदर्भातील शेतकऱ्यांना शिक्षित प्रोत्साहित व सबल करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली 14 वर्षापूर्वी ॲग्रोव्हिजनच्या आयोजनास सुरुवात झाली. अल्पावधीतच हे मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी बनले आहे. कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे केंद्रस्थान ठरणाऱ्या कार्यशाळा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञान सादरीकरणाची दालने, कृषीविषयक ताज्या विषयांवरील कार्यशाळा विदर्भाच्या शेती उद्योगाला नवीन दिशा देणाऱ्या परिषदांस सोबतच टेक्नॉलॉजी इनोव्हेशनसाठी तसेच MSME व पशुधन ही विशेष दालने या प्रदर्शनाची वैशिष्ट्य राहणार आहे. हे प्रदर्शनी येत्या 24 ते 27 नोव्हेंबर 2023 दरम्यान PDKV ग्राउंड धाबा नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. 1 कोटी रुपये खर्च करून ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर इंटरनॅशनल स्टँडर्डचं तयार करतो आहे आणि या त्याची मान्यता मिळाली, त्याचे नकाशे तयार झाले, त्याला लवकरच म्हणजे या ॲग्रोव्हिजनमध्ये 2 गोष्टींचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. एक म्हणजे ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटरचं भूमिपूजन आणि दुसरा प्रयत्न हा करणार आहे की विदर्भातला जो कापूस आहे त्याचं जिनिंग प्रेसिंग होऊन तो कापूस जातो JNPT कंटेनर, तिथून जातो कोलंबोला आणि कोलंबोवरून जातो बांगलादेशला छेद, तर याच्यात लॉजिस्टिक कॉस्ट वाढते. तर आम्ही आता असा एक उपक्रम हातात घेतलेला आहे. सत्यनाथन म्हणून कॉन्कर्टचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते, ते रिटायर्ड झाले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आमचा प्रयत्न असा आहे की सिंधीच्या ड्रायपोर्टवरून विदर्भाच्या कापसाचा पहिला कंटेनरची ट्रेन इथून हल्दियाला पाठवायची, हल्दियावरून ती ट्रेन तिथून उतरून तो माल सगळा कंटेनर हे नदीच्या मार्गाने बांगलादेशला जातील, त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट जवळपास कंटेनर मागे 1 लाख रुपये 1.5 लाख रुपयेपर्यंत बचत होईल आणि इकॉनॉमिक व्हायबिलिटी वाढेल आणि विदर्भातला कापसाची निर्यात होईल आणि शेतकऱ्याला जास्त भाव मिळेल. तर दुसरा हा जो प्रयत्न आहे की आपल्याकडे आपल्या सगळ्यांच्या सहकार्य आपण मदर डेअरी आणली आणि आत्ता एक महाराष्ट्र सरकारने मदर डेअरीच्या बरोबर एक मोठा कार्यक्रम घोषित केला आहे, तो म्हणजे 12 लाख गाई देण्याचा. तर या ॲग्रो कन्व्हेन्शनचं सेंटर असा यावेळचं विशेषता अशी आहे की माननीय रुपाला दुग्धविकास मंत्री भारत सरकार, माननीय राधाकृष्ण विखे पाटील दुग्धविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या तिघांच्या उपस्थितीमध्ये याच याच्यात जे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं संमेलन आहे ज्याला दरवर्षी 5,000 शेतकरी राहतात, त्याच संमेलनामध्ये या 450 कोटीच्या मदर डेअरीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन पण होणार आहे आणि त्यामुळे मदर डेअरी आता 4.25 लाख लिटरपर्यंत पोहोचली आहे पर डे. मदर डेअरीला 30 लाख लिटरपर्यंत नेणं हा प्रयत्न आम्ही या अधिवेशनात विशेष रूपाने करणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट आहे की अधिवेशनात जवळपास 35 ते 40 विषयावर वर्कशॉप आहेत आणि आम्ही याची तयारी करायला वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने जे विदर्भाच्या महत्त्वाचे आहेत त्याच्याकरता तयारी केली आहे. विदर्भातल्या शेतकऱ्याला डॉलरमध्ये उत्पन्न मिळावं, तो करोडोपती व्हावा म्हणून यावेळी आम्ही एक मत्स्य याच्यामध्ये मोठं सेमिनार घेणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांना आमंत्रित करणार आहे